मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये सोमवारी आंब्याची विक्रमी आवक झाली आहे. एकाच दिवशी 1,20,000 पेट्या आंबा विक्रीसाठी मार्केटमध्ये दाखल झाला आहे. यामध्ये 75,000 पेटी कोकणातील हापूस तर इतर राज्यातून 45,000 पेटी आंबा मार्केटमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे बाजारावर सध्या आंबामय झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कर्नाटक, तमिळनाडूसह केरळमधून आंबा विक्रीसाठी येत आहे. मध्यरात्रीपासून ते सायंकाळपर्यंत कोकणातून 75,120 व इतर राज्यातून 45,230 अशा एकूण 1,20,000 पेट्यांची आवक झाली आहे. आवक वाढल्यामुळे बाजारभावही कमी झाले आहेत. कोकणच्या हापूसला मार्केटमध्ये 200 ते 500 रुपये डझन भाव मिळत आहे. किरकोळ मार्केटमध्ये हापूस 500 ते 1,000 रुपये डझन दराने विकला जात आहे. कर्नाटकमधील हापूस सदृश आंबा 50 ते 80 रुपये किलो, बादामी 40 ते 60, तोतापुरी 25 ते 30, लालबाग 30 ते 60, गोळा 35 ते 40, केशर 80 ते 120 रुपये किलो दराने विकला जात आहे. ब्युरो रिपोर्ट, एपीएमसी न्यूज.